महत्त्वाची अपडेट आहे. काँग्रेसचे नेते सुनील केदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केदार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होतं. कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती आणि विनापरवानगी रॅली काढून वाहतूक कोंडी केल्याचा सुनील केदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवरती आरोप ठेवला गेलाय. काल रात्री उशिरा धंतोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. रजत, कालच सुटका झाली आणि काल पुन्हा एकदा गुन्हा दाखल झालाय, काय भूमिका आहे पोलिसांची? सुनील केदार यांना काही अटी शर्तींवर जामीन मिळालेला होता आणि त्याच्यानंतर काल कारागृहातून सुटका झाल्यानंतर दुपारी 1:30 सुमारास ते कारागृहातून बाहेर आलेले होते आणि त्याच्यानंतर एक रॅलीच्या स्वरूपामध्ये ते नागपूरच्या संविधान चौकापर्यंत आलेले होते. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते होते, 50 जास्त वाहन त्या रॅलीमध्ये चालत होते आणि त्यामुळे जो नागपूर कारागृह आहे तिथून संविधान चौकापर्यंत जो रस्ता आहे तो नागपुरातील मुख्य रस्ता आहे, विमानतळाकडे जाणारा रस्ता, आणि या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती असं पोलिसांचं म्हणणं आहे. आणि सोबतच ही जी काही गर्दी जमवण्यात आलेली होती, सोबतच जी रॅली काढण्यात आलेली होती, त्याच्यासाठी कुठलीही परवानगी जी आहे ती घेण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळेच रात्री उशिरा धंतोली पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातला गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यानंतर या रॅलीमध्ये जी काही वाहनं सहभागी झालेली होती त्या विरोधात पोलीस काही कारवाई करतात का याकडे लक्ष लागलेलं आहे. सध्या हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या रॅलीमध्ये कोणकोणती वाहनं होती याचा जो शोध आहे ते पोलीस घेत आहेत. रजत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या अपडेट्ससाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.